ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरच्या भाषणावर चांगलेच राजकारण होत आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ऋतूंची उपमा देत राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पाहूया ते काय म्हणाले. नाही, उद्धव साहेब आणि राज साहेब यांचा मधला फरक मी पाहिला आहे. राज साहेबांना पण मी पाहिलं, 35 वर्ष झाले या संघटनेत आहे. ज्याप्रमाणे 3 ऋतू येतात, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा, तसं 3 ऋतूचे हे राज ठाकरे आहेत. यांनी ज्यावेळेस मनसे स्थापन केली त्यावेळेस त्याच्या अगोदर मराठी मुद्द्यावर उत्तर प्रदेशी युवा लोकांना कल्याणला ठोकलं आणि ज्यावेळेस पक्षाची स्थापना केली तब सब हम भाई है असा निर्णय त्यांनी घेतला. आता काही हातचं लागत नाही म्हणून लगेच त्यांनी हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर ते त्यांना चमत्कार झाला, मोदी साहेबांकडे गुजरातला गेले. आता नंतर त्यांनी मोदी साहेबांवर टीका केली, बारामतीत गेले, स्वतः शरद पवारांची त्यांनी मुलाखत घेतली, आपल्याच चॅनलवर दाखवली. आता शरद पवार वाईट झाले. हे सीझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूमध्ये काहीच मिळत नाही आहे. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही आणि हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही की मी कोणत्या धागाने यशस्वी होऊ शकतो. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा.